हॅलो किड्स आज आपण लाईट रिफ्लेक्शन अँड शॅडोज ह्या चॅप्टरचा पुढचा पार्ट बघणार आहोत पार्ट टू पहिल्या चॅप्टरमध्ये आपण बघितलं की लाईट मेक्स थिंग्स विजिबल टू अर्स त्याच्यानंतर सोर्सेस ऑफ लाइट आपण बघितले नॅचरल अँड आर्टिफिशियल सोर्स त्याच्यानंतर ल्युमिनियस आणि नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट्सबद्दल आपण माहिती घेतली आणि नंतर आपण बघितले होते की टाईप्स ऑफ मटेरियल डिपेंडिंग ऑन द ट्रान्सफर ऑफ लाईट थ्रू देम कुठले कुठले बघितले होते ट्रान्सपरंट ट्रान्सल्युसंट आणि ओपेक हे तीन प्रकार आपण त्या पार्टमध्ये बघितले होते आणि त्याच्यानंतर आपण शेवटी बघितलं होतं की रेक्टिलिनियर प्रपोगेशन ऑफ लाईट म्हणजे काय आता पुढच्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत ह्याच्या पुढची इन्फॉर्मेशन ती म्हणजे शॅडो When an object is placed in front of a source of light, it produces a shadow. तुम्हीही बघितलं असेल की एखाद्या लाईट सोर्सच्या पुढे जर एखादा ऑब्जेक्ट ठेवलेला असेल तर त्याची शॅडो आपल्याला दिसते बघा तुम्ही रस्त्यांनी चालताना दुपारच्या वेळी जर तुम्ही बघितलं तर सन तुमच्या एका बाजूला असतो आणि तुमची शॅडो ही तुमच्या दुसऱ्या बाजूला पडलेली तुम्हाला दिसते अ शॅडो इज फॉर्म्ड व्हेन लाईट इज ऑबस्ट्रक्टेड बाय अन ओपेक ऑब्जेक्ट शॅडो केव्हा फॉर्म होते ज्यावेळी त्या ओपेक ऑब्जेक्टनी त्याच्यावरती पडणारा लाईट जर त्यांनी रिस्ट्रिक्ट केला त्याला जर त्यांनी ऑबस्ट्रक्ट केला तर त्या ओपेक ऑब्जेक्टची शॅडो अपोजिट साईडला आपल्याला पडलेली दिसते तिथं शेजारी तुम्हाला एक स्लाईडमध्ये एक पिक्चर दाखवलेलं आहे बघा ती बॅटरी टॉर्च लावलेली आणि त्याच्यापुढे काही टॉईज ठेवलेली आहेत आणि त्या टॉईजनी काय केलेलं आहे ती ओपेक असल्यामुळं त्या टॉर्चचा त्या टॉयच्या मागे जाणारा लाईट ऑबस्ट्रेक्ट केलाय अडवलेला आहे आणि त्यामुळे काय आहे की त्या टॉईजची सगळी शॅडो मागच्या वॉलवरती तुम्हाला पडलेली आहे ह्याला कारण काय कारण त्या टॉर्चमधनं बाहेर पडून त्या वॉलवर पडणारा जो लाईट आहे त्यातला त्या टॉईजच्या शेपचा लाईट फक्त काय झालेला आहे त्यांनी ऑबस्ट्रॅक्ट केलेला आहे किंवा त्याला अडवलेला आहे त्यामुळे काय होतं तो लाईट वॉलपर्यंत पोचत नाही आणि तेवढा पोर्शन जो आहे तो आपल्याला डार्क दिसतो त्यालाच आपण काय म्हणतो शॅडो असं म्हणतो साईज ऑफ शॅडो चेंजेस अकॉर्डिंग टू पोजिशन ऑफ दी सन आता आपण दिवसभरात बघितलेलं असतं की जसा सूर्य तुम्हाला माहिती आहे सन ईस्टला राईज होतो आणि वेस्टला काय होतो सेट होतो आता हे जे त्याचं स ईस्ट टू वेस्ट हा जो त्याचा वे आहे सनचा त्याच्यामुळे काय होतं एखाद्या ऑब्जेक्टची शॅडो जी आहे तीसुद्धा काय होते सनची पोझिशन जशी जशी बदलत जाईल तसं तसं त्या ऑब्जेक्टच्या शॅडोचा साईज आणि पोझिशन दोन्हीही चेंज होत जातात बघा तुम्ही जर जर सकाळी लवकर उठून बाहेर आलात तर आपल्या घराची सावली खूप मोठी आणि अशी लांब पडलेली असते वेस्ट साईडला कारण त्यावेळी सन कुठं असतो ईस्ट साईडला असतो जसा जसा सन वर येत जाईल तसं तसं काय होतं आपल्या घराची शॅडो जी आहे ती छोटी छोटी होत जाते आणि पुन्हा ज्यावेळी तो वेस्ट साईडला येतो त्यावेळी आपल्या घराची लांबच लांब आणि मोठी सावली आपल्याला ईस्ट साइडला पडलेली दिसते इट इज लाग इन द मॉर्निंग अँड लॅटर गोज ऑन आता मॉर्निंगच्या वेळी ही कशी असते लॉंग असते मग तुम्हाला मी म्हटलं तसं आणि हळूहळू जसं जसं नून टाइम म्हणजे दुपार येत जाईल जसं जसं सन वरती वरती येत जाईल तसं तसं ही शॅडो काय होते डिक्रीज होत जाते शॉर्ट होत जाते अँड शॅडोज आर शॉर्टेस्ट ॲट नून आणि एकदम दुपारच्या वेळी ज्यावेळी सन एकदम आपल्या हेडच्या वरती असतो डोक्यावर असतो त्यावेळी ह्या शॅडो ह्या सगळ्यात शॉर्ट असतात लेंग्थ ऑफ शॅडोज गोज ऑन इन्क्रीजिंग आफ्टर आफ्टरनून आफ्टरनून नंतर ज्यावेळी तो आपल्या डोक्यावरनं पुन्हा वेस्ट साइडला सन जायला लागतो तसं तसं काय होतं आता अपोजिट साईडला म्हणजे ईस्ट साईडला ती शॅडो जी आहे ती पुन्हा लाँग 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 व्हायला लागते तिथं शेजारी एक पिक्चर तुम्हाला दिसतंय बघा एक ग्राउंडवरती एक स्टिक लावलेली आहे आणि नू सनच्या सगळ्या पोझिशन्स त्याच्यामध्ये दि दिसत आहेत तुम्हाला सन एका बाजूला असताना त्याच्या स्टिकच्या अपोजिट साईडला त्याची स्टिकची सगळ्यात मोठी सावली पडते तिथं टायमिंग पण दिलेलं आहे बघा सिक्स ए एमला सगळ्यात लॉन्ग आहे ट्वेल्व नून सगळ्यात शॉर्ट आहे आणि पुन्हा सिक्स पी एमला सगळ्यात लॉन्ग शॅडो आपल्याला दिसते आता हे जे शॅडो आहे ह्याच्यामुळं आपल्याला नेचरमध्ये काही फिनॉमिनाज बघायला मिळतात जसं की एक्लिप्स ज्याला आपण मराठीमध्ये ग्रहण असं म्हणतो अँड एक्लिप्स इज अ शॅडो ऑफ सेलेस्टियल बॉडी मेड इन स्पेस एक्लिप्स म्हणजे काय एखाद्या सेलेस्टियल बॉडीची स्पेसमध्ये असलेल्या एखाद्या बॉडीची सनलाईटमुळे पडणारी स्पेसमधली शॅडो त्याला आपण एक्लि एक्लिप्स असं म्हणतो आणि इट इज अ नॅचरल फिनॉमिना आणि हा काय आहे हा नॅचरल फिनॉमिना आहे त्यासाठी कोणी काही करत नाही इट ऑकर्स नॅचरली द अर्थ द मून अँड अदर प्लॅनेट क्लास्ड देअर शॅडोज इन स्पेस अर्थ आहे मून आहे मर्क्युरी व्हिनस हे जे सगळे प्लॅनेट्स आहेत जे काय नॉन ल्युमिनियस बॉडीज आहेत त्यांना काय होतं त्याच्यावरती सनलाईट पडतो आणि त्यांची शॅडो ही स्पेसमध्ये तयार होते तिथं तुम्हाला पिक्चरमध्ये दिसतंय बघा सन एका बाजूला आहे अर्थ एका बाजूला आणि त्याच्यामध्ये मून आलेला आहे तर त्या मूनची शॅडो ही काय झालेली आहे तिथं स्पेसमध्ये तयार झालेली दिसते अँड धिस फिनॉमिना इज कॉल्ड एक्लिप्सेस आणि हा जो फिनामिना आहे त्याला फिनामिनाला काय म्हटलं जातं एक्लिप्स असं म्हणलं जातं शॅडोज कॅन बी सीन ओनली व्हेन दे फॉल ऑन सम सरफेस आता समजा एखादा लाईट सोर्स आहे त्याच्यापुढे एखादा ओपेक ऑब्जेक्ट आहे पण पुढच्या बाजूला त्याच्यापुढे काहीच नाहीये सम एखादा सरफेस आहे तर ती शॅडो तिथं आपल्याला दिसत नाही शॅडो दिसते केव्हा ज्यावेळी त्या ती शॅडो एखाद्या सरफेसवरती फॉल होते त्यावेळीच तुम्हाला ती शॅडो दिसते मग स्पेसमध्ये सुद्धा जर पुढं एखादा सरफेस आला त्याच्या म्हणजे दुसरा एखादा प्लॅनेट आला तर त्या प्लॅनेटची शॅडो आपल्याला त्या दुसऱ्या प्लॅनेटवरती म्हणजे त्या प्लॅनेटच्या सरफेसवरती बघायला मिळते द लाईट फ्रॉम द सन इल्युमिनेट दी अर्थ आता हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की सनचा जो लाईट अर्थवरती पडतो त्याच्यामुळे अर्थ आपली इल्युमिनेट होते आपली अर्थ जी आहे ही नॉन ल्युमिनस बॉडी आहे तिला स्वतःचा असा लाईट नाही आहे द पार्ट ऑफ द अर्थ दॅट फेसेस द सन हॅज अ डे अँड अदर हाफ हॅज नाईट हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे की जी अर्थची बाजू सनला फेसिंग असते तिथे सनलाईट पडतो आणि त्या पार्टला आपण काय म्हणतो तिथं डे टाईम आहे असं आपण समजतो आणि त्याच्या अपोजिट साईडला ज्या बाजूला सन नाहीये तिथं पूर्ण डार्क एरिया असतो तिथं लाईट नाहीये त्या बाजूला आपण काय म्हणतो नाईट टाईम आहे असं आपण म्हणतो शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसते बघा एका बाजूला सन आहे त्याचा त्याचा सगळा लाईट अर्थच्या एका साइडला पडलेला बर आहे जिथं डे असं लिहिलेलं आहे आणि बरोबर त्याच्या अपोजिट अर्थच्या अपोजिट साइडला सनचा लाईट पोहोचत नाहीये आहे तिथं पूर्ण डार्क एरिया आहे अँड दॅट इज कॉल्ड नाईट मून रिवॉल्व्स अराउंड द अर्थ अँड द अर्थ रिवॉल्व्स अराउंड द सन मून जो आहे हा अर्थभोवती रिव्हॉल्व्ह करत असतो हे आपण आधी पण बघितलेलं आहे काही चॅप्टरमध्ये फिफ्थ स्टँडर्डमध्ये पण आपण बघितलेलं आहे आणि अर्थ जी आहे ती काय होत असते सनच्या भोवती रिव्हॉल्व्ह होत असते म्हणजेच काय सनच्या भोवती अर्थ आणि मून दोन्हीही ॲट ए टाइम रिव्हॉल्व्ह होत असतात पण मून जो आहे हा बेसिकली अर्थच्या भोवती रिव्हॉल्व्ह होत असतो तिथं खाली पिक्चर तुम्हाला दिसते बघा सेंटरला तिथं सन दाखवलेला आहे त्याच्या भोवतींनी ब्ल्यू कलरची जी लाईन दिसतीये त्याच्यावरती अर्थ त्याच्या भोवतीने रिव्हॉल्व्ह होत असते आणि अर्थच्या भोवतीनी कडेनी तुम्हाला एक दुसरी लाईन गोल राऊंड लाईन असं सर्कल दिसते त्याच्यावरती मून जो आहे तो अर्थच्या भोवतीनी रिव्हॉल्व्ह होत असतो आणि हे दोन्ही एकत्रितपणे सनच्या भोवती रिव्हॉल्व्ह होत असतात ड्युरिंग रिव्होल्युशन समटाईम्स द सन द अर्थ अँड द मून कम इन स्ट्रेट लाईन आता हे रिव्होल्युशन ज्यावेळी होत असतात त्यावेळी बऱ्याच वेळा अशी सिच्युएशन येते की सन अर्थ आणि मून हे एका स्ट्रेट लाईनमध्ये येतात शेजारच्या पिक्चरमध्ये त्याच्या पलीकडे तुम्हाला दिसते बघा सन आहे मध्ये अर्थ आणि त्याच्या पलीकडे मून आलेला आहे असं बऱ्याच वेळेला घडतं कारण काय आहे की मून जी आहे ती अर्थभोवती रिव्हॉल्व करतोय आणि अर्थ, अर्थ आणि मून दोन्ही मिळून सनभोवती रिव्हॉल्व्ह करत आहेत त्यामुळं अशी सिच्युएशन ही बऱ्याच वेळा येऊ शकते लाईट फ्रॉम सन इज ऑब्स्ट्रक्टेड आयदर बाय अर्थ ऑर मून एज ए रिझल्ट अ शॅडो इज फॉर्ड आता ज्यावेळी हे तिघही एका स्ट्रेट लाईनमध्ये येतात त्यावेळी सन आणि दुसऱ्या ऑब्जेक्टच्या मध्ये जे ऑब्जेक्ट असेल समजा असं झालं की अर्थमध्ये आली सन आणि मून तर अर्थची शॅडो ही मूनवरती कास्ट होते आणि समजा सन आणि अर्थच्या मध्ये मून आला तर मूनची शॅडो काय होते अर्थवरती कास्ट होते आणि त्याच्यामुळे आपल्याला ह्या दोन वेगळ्या शॅडोज आपल्याला दिसू शकतात टू टाइप्स ऑफ एक्लिप्सेस आर देअर डिपेंडिंग ऑन पोझिशन ऑफ सन मून अर्थ विथ रिलेशन टू इच अदर आता कुणाची शॅडो कुणावरती कास्ट होतीये ह्याच्यावरती डिपेंड दोन एक्लिप्सेस आपल्याला बघायला मिळतात बघा समजा सन आणि मून अर्थ आली तर अर्थची शॅडो आपल्याला मूनवरती पडलेली दिसते समजा सन आणि अर्थच्या मध्ये मून आला तर मूनची शॅडो अर्थवरती पडलेली दिसते आणि ह्या दोन्ही केसमध्ये जे इक्लिप्स दिसतात आपल्याला ती दोन्हीही वेगवेगळे असतात आणि त्यांचं नाव आहे सोलार एक्लिप्स अँड लूनरार इक्लिप्स आता थोडंसं डिटेल्समध्ये आपण हे इक्लिप्स म्हणजे काय बघूया त्याच्यातलं फर्स्ट आहे दॅट इज सोलार एक्लिप्सेस मून कम्स एक्झॅक्टली इन बिटवीन सन अँड अर्थ अँड शॅडो ऑफ मून फॉल्स ऑन दी अर्थ बघा आता ह्याला सगळ्यात प्रायमरी कंडिशन काय आहे की हे तिन्ही ऑब्जेक्ट एका स्ट्रेट लाईन मध्ये असली पाहिजे मग सोलर मध्ये काय होतं हा मून जो आहे हा सन आणि अर्थच्या एक्झॅक्ट सेंटरला किंवा एक्झॅक्ट मधल्या पोझिशनला येतो तिथं पिक्चर तुम्हाला दिसतंय बघा एका बाजूला सन आहे ऑपोजिट साइडला अर्थ आहे आणि मधल्या पोर्शनमध्ये तो मून तुम्हाला दिसतोय दिस कॉल्ड अ सोलार इक्लिप्स आता ह्या केसमध्ये काय होतं जी मून ची शॅडो अर्थवरती पडलेली आहे त्या शॅडोमध्ये जी माणसं असतील त्यांना सन दिसत नाही कारण का त्यांचा सण आणि त्यांच्यामध्ये मून आलेला असतो लक्षात आलं त्यामुळे आपल्याला सनवरती मून आल्यासारखा किंवा मून ची शॅडो पडल्यासारखी आपल्याला दिसते अँड धिस इज कॉल्ड सोलार इक्लिप्स सोलार इक्लिप्स ऑकर्स ओनली ऑन अ न्यू मून डे सोलार इक्लिप्स केव्हा घडून येतं ज्यावेळी न्यू मून डे असतो त्यावेळी आपल्याला सोलार इक्लिप्स हे दिसतं यू मस्ट नॉट लुक ॲट द सन विथ नेकेड आईज ड्युरिंग अ सोलार इक्लिप्स सोलार इक्लिप्सच्या वेळी असं म्हटलं जातं की सनचे काही रेज जे आहेत हार्मफुल रेज आहेत ते अर्थपर्यंत येत असतात आणि त्यामुळं ह्या सनकडे किंवा सोलार इक्लिप्स ज्यावेळी चालू असतं त्यावेळी सनकडे डायरेक्ट बघायचं नाही बिकॉज इट मे हार्म युअर आईज सो धिस इज सोलार इक्लिप्स आता त्याच्या पुढचं आहे दॅट इज कॉल्ड ल्यूनर इक्लिप्स आता बघा सोलर मध्ये काय झालं होतं मून जो होता हा अर्थ आणि सनच्या मध्ये आला होता त्यामुळं ती त्या मूनची जी शॅडो अर्थवर पडली होती त्या शॅडोमध्ये जी लोक होती त्यांना सन दिसत नव्हता लक्षात आलं सो इट इज सोलर इक्लिप्स म्हणजे सन थोडा त्यांनी काय केला कव्हर केला होता मूननी आता ल्युनार इक्लिप्समध्ये काय होतं पुन्हा अगेन प्रायमरी कंडिशन काय आहे ऑल ऑफ देम थ्री शुड बी इन अ स्ट्रेट लाईन हे तिघेही काय पाहिजेत एका स्ट्रेट लाईनमध्ये पाहिजेत अर्थ कम्स इन बिटवीन सन अँड मून अँड ऑल थ्री आर इन स्ट्रेट लाईन शॅडो ऑफ अर्थ फॉल्स ऑन मून स्ट्रेट लाईनमध्ये तिघ जण येतात त्या केसमध्ये सन आणि मध्ये अर्थ येते आणि अर्थची शॅडो जी आहे ही मूनवरती पडलेली दिसते त्याला आपण म्हणतो लुनार एक्लिप्स आता मूनवरती अर्थची शॅडो पडल्यामुळे मून आपल्याला त्या दिवशी दिसत नाही किंवा ज्यावेळी लुनार एक्लिप्स असतं त्यावेळी किती मून झाकला जातोय किंवा किती पोर्शनवरती त्याची शॅडो आहे तेवढाच आपल्याला मूनचा पार्ट दिसत नाही पण उरलेल्या पार्टवरती उरले सनलाईट पडत असल्यामुळे आपल्याला तो मूनचा पार्ट हा दिसत असतो द व्ह्यू ऑफ मून गेट्स पार्शियली ऑर कम्प्लिटली ब्लॉक्ड ह्या केसमध्ये बघा मी तुम्हाला मगाशी म्हणलं तसं जर पार्शियल शॅडो पडलेले असेल मूनवरती तर तेवढाच पोर्शन दिसत नाही पण बऱ्याच वेळेला काय होतं की पूर्ण मूनवरती अर्थची शॅडो पडते त्यामुळे पूर्ण मून सुद्धा आपल्याला ब्लॉक झालेला दिसतो धीस एक्लिप्सिंग ऑफ द मून इज नोन ॲज लुनार एक्लिप्स आणि हे जे मूनचं एक्लिप्सिंग आहे त्याला म्हटलं जातं लुनार एक्लिप्स लूनर एक्लिप्स ऑकर्स ऑन अ फुल डे ल्युनार इक्लिप्स जे आहे हे फुल मुंडेला डेला म्हणजे पौर्णिमेच्या रात्री आपल्याला पाहायला मिळतं आणि सोलार इक्लिप्स कधी दिसतं न्यू मून डेला म्हणजे अमावस्येच्या दिवशी आपल्याला सोलार इक्लिप्स बघायला मिळतं सो so, दीज आर टू इक्लिप्सेस एक आहे सोलार इक्लिप्स दुसरं आहे ल्यून इक्लिप्स प्रायमरी कंडिशन कुठली ऑल थ्री मस्ट बी इन अ स्ट्रेट लाईन लक्षात आलं त्याच्यानंतर मिडलला जे कोणी असेल दोन्हीच्या त्याची शॅडो दुसऱ्या ऑब्जेक्टवरती कास्ट होते अर्थमध्ये असेल तर त्याची शॅडो मूनवरती कास्ट होते दॅट इज लुनार इक्लिप्स आणि मूनमध्ये असेल तर मूनची शॅडो अर्थवरती कास्ट होते आणि सन आपल्याला थोडासा पार्शियली व्हिजिबल किंवा इनव्हिजिबल होतो त्याला म्हणतात सोलर इक्लिप्स आता ह्या केसमध्ये दोन्हीहीच्या डायग्रॅम नीट बघून ठेवा दोन्हीची डिस्क्रिप्शन नीट बघून ठेवा दोन्ही डिफरन्सेस काय आहेत हे सुद्धा प्रॉपरली बघून ठेवा कारण ह्या तिन्ही प्रकारचे क्वेश्चन्स आयदर यू विल गेट अ क्वेश्चन टू ड्रॉ अ डायग्रॅम दुसरं एक्सप्लेन करायला येईल किंवा दोन्हीमधला डिफरन्स लिहायला येईल तर हे व्यवस्थित बघून ठेवा त्याच्या पुढचं आहे आपण बघणार आहोत एक कॅमेऱ्याचं फंक्शन कसं चालतं आपण इथं बघणार आहोत अगदी सिंपल कॅमेरा ज्याला म्हटलं जातं पिनहोल इट इज अ सिम्पलेस्ट कॅमेरा विदाऊट लेन्स आता ह्या कॅमेऱ्यामध्ये लेन्स वापरलेली नसते कॅमेरा तुम्ही बघता आता मोबाईलला सुद्धा कॅमेरा आलेला आहे पण त्याला लेन्स असते पण हा पिनहोल कॅमेरा जो आहे त्याच्यामध्ये मात्र कुठल्याही प्रकारची लेन्स यूज केलेली नसते इट इज एन ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट फॉर्म्स इमेज ऑफ ऑब्जेक्ट ऑन अ स्क्रीन हे एक असं ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट आहे म्हणजे लाईटवरती वर्क होणारं की ज्याच्यामध्ये एखाद्या ऑब्जेक्टची इमेज त्याच्या आतल्या स्क्रीनवरती फॉर्म होत असते तिथं तुम्हाला एक पिक्चर दिसते बघा एक बॉक्स आहे त्याला सेंटरला पिनहोल आहे एकदम बारीक म्हणजे आपली जी पिन असते टाचणी त्यांनी ते होल पाडलेलं असतं आणि त्या बाहेर जी ट्री आहे त्याची आतमध्ये तुम्हाला इन्व्हर्टेड इमेज फॉर्म झालेली दिसते इट वर्स ऑन द प्रिपल ऑफ रेक्टीलि प्रोपोगेशन ऑफ लाइट बेसिकली पिनहोल कैमेरा कुछ प्रिंसिपल व काम करते रेक्टीलि प्रोपोगेशन ऑफ लाइट मजे लाइट ट्रैवल्स इन अ स्ट्रेट लाइन हा प्रिपल वरती पिनहोल कैमेरा काम करता इट कन्सिस्ट ऑफ अूफ बॉक्स विथ अ टाइनी होल ऑन वन ऑफ इट्स साइड्स पिन होल काय असतं का एक लाईट प्रूफ म्हणजे आतमध्ये कुठल्याही बाजूनी लाईट जाणार नाही असं एक बॉक्स असतो आणि एक एकदम स्मॉल होल किंवा पिनच्या टिपच्या साईजचं होल त्याच्या एका साइडला तयार केलेलं असतं आता इथं आपण थोडंसं आपल्या घरी किंवा तुम्ही स्वतः सुद्धा हा पिनहोल कॅमेरा घरी बनवू शकता त्याचं थोडंसं कन्स्ट्रक्शन कसं करायचं आपण बघूया टेक अ रेक्टँग्युलर कार्ड बॉक्स कार्डबोर्ड बॉक्स विथ वन साईड ओपन एक रेक्टँग्युलर कार्डबोर्ड बॉक्स जे आपलं शूचं आपण नवीन शूज आणतो त्यावेळी जे बॉक्स मिळतं तशा प्रकारचं एक बॉक्स घ्यायचं त्याची एक साइड ओपन पाहिजे पेंट द इनर सेक्शन ऑफ द बॉक्स इन ब्लॅक आतला जो सगळा सेक्शन आहे त्याला ब्लॅक कलर द्यायचा का तर कुठल्याही प्रकारच्या लाईटचं रिफ्लेक्शन त्याच्यातनं येऊ नये म्हणून स्टिक द ट्रेसिंग पेपर टू कव्हर द ओपन एंड ऑफ द बॉक्स आता जी साइड ओपन आहे त्याच्यावरती काय करायचा एक ट्रेसिंग पेपर त्याच्यावरती लावून टाकायचा तिथे पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे बघा त्यांनी द ट्रेसिंग पेपर ॲक्ट्स ॲज द स्क्रीन हा जो ट्रेसिंग पेपर आहे त्याला आपण स्क्रीनसारखं ट्रीट करतो किंवा तो ट्रेसिंग पेपर हा स्क्रीन म्हणून काम करत असतो मेक अ स्मॉल स्लिट ऑर होल इन द मिडल ऑफ द कार्डबोर्ड साइड विच इज अपोजिट टू द स्क्रीन आता तो स्क्रीन ज्या साइडला तुम्ही लावलेला आहे त्याच्या अपोजिट जी साईड आहे त्याच्याबरोबर सेंटरला एक छोटीशी स्लीट किंवा एक पिन होल तयार करा तिथं पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे बघा द लाईट पासेस थ्रू द स्मॉल स्लीट इन टू द बॉक्स आता ह्या स्लीटमधनं किंवा ह्या होलमधनंच फक्त त्या बॉक्समध्ये आतमध्ये लाइट जाऊ शकतो त्याला बाकी लाईट आतमध्ये शिरायला जागाच नाहीये आता ह्याचं वर्किंग कसं होतं ते थोडक्यात आपण बघूया प्लेस अ लाईटेड कॅन्डल अबाउट थर्टी सेंटीमीटर इन फ्रंट ऑफ द पिनहोल ऑब्झर्व्ह द इमेज ऑन द स्क्रीन एक ला लाईट करायची आणि ती काय करायची त्या पिनहोलपासून थर्टी सेंटीमीटर डिस्टन्सवरती प्लेस करायची आणि ऑपोजिट साईडच्या स्क्रीनला बाहेरच्या बाजूने तुम्ही बघितलं तर तुम्हाला जसं पिक्चरमध्ये दाखवलंय तशी त्या कॅन्डलची इमेज फॉर्म झालेली दिसेल ऑब्झर्व द इमेज फॉर्मड ती इमेज जी तयार झाली त्याचं एक् ऑब्झर्वेशन केअरफुली करा त्या इमेजचा सा साईज कसा आहे साईज ऑफ द इमेज अपराईट ऑर इन्व्हर्टेड ती इमेज सरळ आहे का उलटी झालेली आहे कलर ऑफ द फ्लेम ऑन द स्क्रीन त्या फ्लेमचा कलर तुम्हाला स्क्रीनवर कसा दिसतोय ह्या सगळ्या गोष्टी केअरफुली ऑब्झर्व्ह करा मूव द कॅन्डल क्लोजर टू द पिनहोल कॅमेरा आता काय करायचं ती कॅन्डल जी आहे ती हळूहळू हळू काय करायची त्या पिनहोलच्या जवळ जवळ आणायला सुरुवात करायची नाव ऑब्झर्व एनी चेंज इन द साईज पोझिशन अँड द नेचर ऑफ द इमेज जसं जसं तुम्ही कॅन्डल जवळ आणाल तसं दुसऱ्या बाजूला इमेजच्या साईजमध्ये इमेजच्या पोझिशनमध्ये किंवा त्या नेचरमध्ये कलरमध्ये तुम्हाला काय डिफरन्स दिसतोय किंवा काय फरक झालेला दिसतोय हे ऑब्झर्व करा आता त्याच्यामध्ये तुम्हाल तुम्हाला दिसून काय येतं द लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम द एजेस ऑफ ऑब्जेक्ट अँड इट पासेस थ्रू द स्मॉल स्लीट बघा तिथं तुम्हाला डायग्राममध्ये दिसतंय की ती कॅन्डल जी तिथं बाहेरच्या बाजूला लावलेली आहे त्याच्या सगळ्यात वरच्या पॉईंटवरनं निघणारा जो रे आहे तो त्या पिनहोलमधनं प्लास होतो अँड इट फॉल्स ऑन द लोअर साईड ऑफ द स्क्रीन म्हणजे स्क्रीनची जी खालची बाजू आहे तिथं तो फॉल होतो आणि त्या कॅन्डलच्या बॉटमपासून निघणारा जो लाईट रे आहे ते स्ट्रेट लाईनच्या दोन ब्लॅक दिसत आहेत दे आर रेज अरायझिंग फ्रॉम दोज पॉईंट्स मग बॉटम पॉईंटपासून निघणारा रे जो आहे तो त्या पिनहोल पास होतो आणि स्क्रीनच्या अप्पर साईडवरती तिथे तो फॉल होतो त्यामुळं काय होतं टॉपचा बॉ पॉईंट जो आहे त्याची इमेज त्या स्क्रीनच्या बॉटमला तयार होते आणि बॉटमचा जो पॉइंट आहे त्याची इमेज त्या स्क्रीनच्या टॉपला तयार होते त्यामुळं ती इमेज तुम्हाला उलटी झालेली दिसते Hey, द इमेज इज फॉर्मड ऑन द स्क्रीन हे लाईट आत गेल्यामुळे त्याची इमेज तिथं तुम्हाला फॉर्म झालेली दिसते आणि वरचा रे खालच्या बाजूला आणि खालचा रे वरच्या बाजूला त्याच्यावरती इन्सिडेंट झाल्यामुळे तुम्हाला ती इमेज काय दिसती इन्व्हर्टेड म्हणजे उलटी झालेली दिसते अपसाईड डाऊन अशी ती इमेज तुम्हाला तिथं बघायला मिळते वेन ऑब्जेक्ट वॉज केप्ट ऍट अ डिस्टन्स इमेज इज इन्व्हर्टेड आता ज्यावेळी ऑब्जेक्ट त्या पिनहोल लांब अंतरावरती होता थर्टी सेंटीमीटरवरती होता त्यावेळी ती इमेज काय होती इन्व्हर्टेड म्हणजे उलटी खाली वर पाय अशी दिसत होती ऑफ सेम कलर ॲज दॅट ऑफ द ऑब्जेक्ट कलर इमेजचा कलर सुद्धा कसा होता द, जसा ऑब्जेक्टचा कलर आहे नॅचरल तसाच्या तसा, तसा तुम्हाला इमेजचा सुद्धा कलर दिसत होता वेन ऑब्जेक्ट वॉज मूड क्लोजर जसं जसं ऑब्जेक्ट आपण क्लोज केलं सेकंड स्टेपमध्ये इमेज अपेअर्ड टू बी लार्जर दॅन इट्स ओरिजिनल साईज तसं तसं काय व्हायला लागलं ती जी इमेज होती ती त्या ऑब्जेक्टच्या ओरिजिनल साईजपेक्षा मोठी 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 होताना आपल्याला तिथं दिसायला लागली म्हणजे ज्यावेळी ऑब्जेक्ट लांब होतं त्यावेळी ती इमेज छोटी होती इन्व्हर्टेड होती आहे असे नॅचरल कलर दिसत होते आणि ज्यावेळी ऑब्जेक्ट आपण जवळ आणायला लागलो त्यावेळी बाकी काही चेंज झाला नाही फक्त त्याचा साईज जो आहे तो हळूहळू ग्रो व्हायला लागला द नेचर ऑफ द इमेज कॅन बी इन्व्हर्टेड डिमिनिश्ड ऑर मॅग्निफाईड जसं जसं आपण जवळ आणू ऑब्जेक्ट त्या पिनहोलच्या तसं तसं काय व्हायला लागलं ती इमेज जी आहे ती इन्व्हर्टेडच राहिली म्हणजे उलटीच खाली डोकं पायच राहिली पण डिमिनिश्ड म्हणजे थोडीशी ती ब्लर दिसायला लागली आणि मोठी व्हायला लागली द कलर ऑफ द इमेज इज द सेम ॲज दॅट ऑफ द ऑब्जेक्ट कलर मात्र तिथं चेंज झाला नाही तर अशा प्रकारे हा पिनहोल कॅमेरा फंक्शन करतो वर्किंग त्याचं अशा प्रकारे होतं आणि त्याचं प्रिन्सिपल काय आहे की रेक्टिलिनियर प्रोपोगेशन ऑफ लाईट लाईट एका स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करतो त्याच्यावरती हा पिनहोल कॅमेरा काय करतो ह्या प्रिन्सिपलवरती काम करत असतो आता पुढचा आपण पार्ट बघणार आहोत दॅट इज रिफ्लेक्शन ऑफ लाईट बघा बऱ्याच वेळेला तुम्ही बघता की सनलाईटच्या समोर जर एखादा मिरर असेल तर त्याचं रेज जे आहे ते तुमच्या चेहऱ्यावरती किंवा डोळ्यामध्ये जातात बरोबर आहे ना म्हणजे लाईट मिरर चमकतो ह्याच्यामध्ये काय होत असतं जो सनलाईट मिररवर पडलेला आहे तो तिथनं रिफ्लेक्ट होतो तु आणि तुमच्या डोळ्यांवरती पडतो त्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास होतो तर हे रिफ्लेक्शन काय आहे आपण बघूया ऑल ओपेक ऑब्जेक्ट्स रिफ्लेक्ट लाईट बट सबस्टन्सेथ विथ पॉलिश सर्फसेस रिफ्लेक्ट मॅक्झिमम अमाऊंट ऑफ लाईट फॉलिंग ऑन देम जे काही ओपेक ऑब्जेक्ट्स आहेत ओपेक ऑब्जेक्ट म्हणजे काय ज्याच्यातनं लाईट अजिबात पलीकडे पास होत नाही अशी जी ऑब्जेक्ट्स आहेत ही सगळी ऑब्जेक्ट्स काय करत असतात त्याच्यावरती पडणारा लाईट जो आहे तो रिफ्लेक्ट करत असतात आता आपण पहिल्या पार्टमध्ये बघितलेलं होतं की ह्या रिफ्लेक्टेड लाईटमुळं आपल्याला ती ऑब्जेक्ट व्हिजिबल होते पण ज्या ऑब्जेक्टचा सरफेस पॉलिश्ड आहे स्टेनलेस स्टीलचं एखादं भांडं असेल किंवा एकदम चकचकीत पत्रा असेल मिरर असेल अशा पॉलिश्ड सरफेसची जी ऑफ ऑब्जेक्ट्स आहेत ती काय करतात मॅक्झिमम अमाऊंट ऑफ लाईट ती रिफ्लेक्ट करत असतात व्हेन धीस रिफ्लेक्टेड लाईट एंटर्स अवर आईज वी सी द इमेज ऑफ अॅन ऑब्जेक्ट ज्यावेळी हा रिफ्लेक्टेड लाईट आहे त्या ऑब्जेक्टवरनं रिफ्लेक्ट झालेला लाईट आपल्या ला डोळ्यांमध्ये जातो त्यावेळी आपल्याला ते ऑब्जेक्ट व्हिजिबल होतं पहिल्या स्लाईडमध्ये ती पिक्चर दाखवले होते मुलगा बसलाय तिथंची जरी एक पेन्सिल आहे त्याच्यावरती सनलाईट पडलाय तिथून रिफ्लेक्ट होऊन त्या मुलाच्या डोळ्यात गेल्यानंतर त्याला ती व्हिजिबल होते इथं सुद्धा खाली ती मुलगी दिसते की ती आरशात बघते आणि आरशातनं रिफ्लेक्ट झालेला लाईट तिच्या डोळ्यामध्ये ज्यावेळी पडतो त्यावेळी तिला त्या मिरमध्ये तिची इमेज दिसते Reflection is a phenomenon when light bounces off an object in the same medium. अतः reflection हा एक असा फिनॉमिना आहे की ज्याच्यामध्ये इन्सिडेंट लाईट जो आहे जो लाईट मे ओरिजिनल लाईट जो आहे तो त्या ऑब्जेक्टपासनं बाउन्स बॅक होतो म्हणजे रिफ्लेक्ट होतो सेम मिडियममध्ये म्हणजे एअरमधनं जर तो लाईट गेलेला असेल आणि त्या मिररवरती किंवा ऑब्जेक्टवर पडलेला असेल तर त्या ऑब्जेक्टवरनं तो पुन्हा बाउन्स बॅक कुठं होतो एअरमध्येच बाउन्स बॅक होतो त्याला आपण म्हणतो रिफ्लेक्शन दर मिरर ॲट अवर होम्स इज प्लेन मिरर आता आपल्या घरी जे मिरर आपण बघतो आरशामध्ये ती मुलगी बघा त्या आरशात बघते तुम्ही सुद्धा आरशामध्ये ड्रेस केल्यानंतर आरशामध्ये बघता किंवा तुम्ही कोंबिंग करताना आरशामध्ये बघता त्यावेळी तुमची मिरर त्या आरशामध्ये तुम्हाला दिसते आणि तो कसा असतो प्लेन मिरर असतो एकदम स्मूथ सर्फेस आणि प्लेन सर्फेस असतो त्याच्या इट डझंट अलाव लाइट टू पास थ्रू इट सगळ्यात इम्पॉर्टंट काय त्या मिररमधनं जरी तो ग्लासचा असला तरी त्याच्यातनं लाईट हा पास होत नाही इट इज ओपेक ऑब्जेक्ट हे कसं आहे ओपेक ऑब्जेक्ट आहे वन ऑफ द ऑफ अ मिरर इज टू मेक इट अ स्मूथ सरफेस आता ती ग्लास जी असते त्याच्या एका बाजूला पॉलिश केलेलं असतं किंवा असा एक काहीतरी की त्याच्यावरती लेअर दिलेला असतो की ज्याच्यामुळे त्याच्यातनं तो सर्फेस जो आहे तो स्मूथ झालेला असतो द इमेज फॉर्मड इन द प्लेन मिरर एपियर्स एक्झॅक्टली सिमिलर टू दॅट ऑफ दी ऑब्जेक्ट आता बघा ज्यावेळी तुम्ही आरशामध्ये बघता त्यावेळी तुम्ही जसे आहात तसेच्या तसे तुम्ही आरशामध्ये तुम्हाला दिसता तुमचा कलर चेंज होत नाही तुमची हाईट चेंज होत नाही तुमचे बॉडीचे पार्ट्स काही वेगळे दिसत नाही चेहऱ्याचा आकार बदलत नाही म्हणजे काय जसं ऑब्जेक्ट आहे तशीच्या तशी इमेज त्या मिररमध्ये तुम्हाला फॉर्म झालेली दिसते हे तुम्ही डे टू डे लाईफमध्ये रोज ऑब्झर्व्ह करत असता आता ह्याच्यामध्ये फक्त एक आपल्याला अडचण अशी दिसून येते वेन यू लिफ्ट लेफ्ट हँड इन मिरर इट अपियर्स टू बी राईट हँड तुम्ही मिरर समोर उभे आहात आणि तुमचा तुम्ही लेफ्ट हँड जर हलवलात तर मिररमध्ये तुम्हाला काय दिसतं की ती इमेज जी आहे ती तिचा राईट हँड हलवते असं वाटतं अँड इफ यू लिफ्ट राईट हँड इट अपियर्स टू बी लेफ्ट हँड आणि जर तुम्ही राईट हँड मूव केलात तर मिररमध्ये तुम्हाला वाटतं की त्या तुम्हा इमेजचा लेफ्ट हँड मूव्ह होत आहे हे का आता तिथं पिक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला दिसतंय बघा तो मा मुलगा जो आहे तो त्या मिररच्या समोर उभा आहे आणि त्याच्या राईट हँडची जी इमेज आहे ती तुम्हाला मिररमध्ये दिसताना त्या इमेजची लेफ्ट हँड दिसते आणि लेफ्ट हँडची जी इमेज आहे ती राईट साईडला दिसते धिस इज नोन ॲज लॅटरल इन्व्हर्जन थी जी ची चेंज होता, चेंज होता, जी ची ही, ची ही जी अपल, साईड्सची होता, चेंज होतात साईड्स आपल्या ज्या चेंज होतात म्हणजे इमेजची राईट साईड ही आपली लेफ्ट साईड असते आणि इमेजची लेफ्ट साईड ही आपली राईट साईड असते म्हणजे काय होतं इमेज आणि आपलं आपल्या साईड्स ह्या दोन्ही साईड्स काय होतात चेंज होतात यांनाच म्हटलं जातं लॅटरल इन्व्हर्जन इन लॅटरल इन्व्हर्जन द रिफ्लेक्शन ऑफ इमेज ऑलवेज रिव्हर्सेस फ्रॉम लेफ्ट टू राईट लॅटरल इन्व्हर्जनमध्ये काय होतं जे इमेज आहे रिफ्लेक्टेड इमेज आहे रिफ्लेक्शनमुळे तयार झालेली इमेज आहे त्याच्या साईड्स काय होतात रिव्हर्स होतात फ्रॉम लेफ्ट टू राईट हे आपल्याला तुम्ही घरीसुद्धा करून आरशासमोर उभरून बघू शकता तुम्ही लेफ्ट हँड लिफ्ट केला तर मी इमेज काय करते तिचा राईट हँड हलवते आणि तुम्ही राईट हँड ले ती इमेज काय करते तिचा लेफ्ट हँड हलवते ह्यालाच म्हणलं जातं लॅटरल इन्व्हर्जन आता ह्या लॅटरल इन्व्हर्जनचा आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये सुद्धा काही ठिकाणी उपयोग करतो असतो ते कुठलं त्या बेस्ट एक्झाम्पल इज ॲम्ब्युलन्स रिटर्न ऑन द व्हेकल बघा रोडवर ॲम्ब्युलन्स जाताना तुम्हाला दिसत असते तुम्ही अँब्युलन्सवरची लेटर्स वाचायचा जर प्रयत्न केला तर ती उलटी लिहिलेली दिसतात म्हणजे युजुअली अँब्युलन्सचं स्पेलिंग लिहिताना आपण ए काय करतो लेफ्ट साइडला लिहितो पण ॲम्ब्युलन्सवरती जो ए लिहिलेला असतो तो राईट साईडला असतो आणि लास्ट लेटर जे ई आहे ते राईट साईडला लेफ्ट साईडला त्याच्या लिहिलेलं असतं असं का केलेलं असतं द वर्ड अँब्युलन्स इज लॅटरली इन्व्हर्टेड सो दॅट द ड्रायव्हर ऑफ अ व्हेकल इन फ्रंट लुक्स इन टू हिज रिअर व्ह्यू मिरर अँड कॅन मेक आउट द वर्ड क्विकली अँड गिव्ह वे बघा अँब्युलन्स ज्यावेळी ट्रॅफिकमधनं जात असते तर ती मागणं येते हे त्या ड्रायव्हरला पुढच्या ड्रायव्हरला कळलं पाहिजे आता तो ड्रायव्हर काय मागं वळून बघत नसतो त्याच्यासमोर काय असतं मिरर असतो त्या मिररमध्ये जी इमेज पडते ती इमेज त्याला दिसत असते आता तुम्हाला आहे की मिररमधली इमेज ही लॅटरली इन्व्हर्टेड असते त्यामुळे अँब्युलन्सवरती ते उलटं लिहिलेलं असतं जे समोरच्या त्या ड्रायव्हरच्या मिररमध्ये त्याला सरळ होऊन दिसत असतं शेजारच्या पिक्चरमध्ये दाखवले बघा त्या अँब्युलन्सवरती अँब्युलन्स लिहिलंय ते उलटं लिहिलंय पण तो जो ड्रायव्हरच्या मिररमध्ये त्याला दिसताना मात्र ते ए जे आहे जे ओरिजिनल लिहिताना राईट साईडला ते मध्ये त्याला लेफ्ट साईडला दिसतं त्यामुळे त्याला अँब्युलन्स आपल्या मागण्या येते हे तो रीड करू शकतो आणि इमिजिएट काय करतो तो अँब्युलन्सला रस्ता करून वे आउट करून देऊ शकतो जेणेकरून अँब्युलन्सला कुठेही मध्ये अडथळा येणार नाही अँड दॅन पेशंट कॅन रीच इमिजिएटली टू द हॉस्पिटल हे तुम्ही सुद्धा बघू शकता आता रस्त्यावरनं येता जाताना तुम्हाला अँब्युलन्स दिसते तर त्याच्यावरची लिहिलेली रेटर्स वाचा तुम्ही ती तुम्हाला उलटी लिहिलेली दिसतात कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अन इमेज फॉर्मड बाय अ प्लेन मिरर आता प्लेन मिरमध्ये ज्या इमेज फॉर्म होते त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत द इमेज इज ऑफ सेम साईज अँड कलर ऍज दॅट ऑफ द ऑब्जेक्ट जी इमेज मध्ये फॉर्म होते त्याचा साईज आणि त्याचा कलर एक्झॅक्टली ऑब्जेक्ट एवढाच असतो तुम्ही समजा आता मी रेड कलरचं टी शर्ट घातलेलं आहे मी जर मिरर समोर उभा राहिलो तर हा रेड कलर रेड कलरच दिसणार लक्षात आलं माझी हाईट समजा फाय पॉईंट सिक्स असेल तर मिररमधल्या इमेजची हाईट सुद्धा फायव्ह पॉईंट सिक्सच तुम्हाला दिसणार म्हणजे साईज आणि कलरमध्ये इमेजच्या कुठलाही चेंज होत नाही पट चेंज कुठं होतो साइड चेंज होतात म्हणजे द इमेज फॉर्मड इज लॅटरली इनव्हर्टेड म्हणजे जी इमेज तयार होते त्याच्या मात्र लेफ्ट आणि राईट साईड ह्या चेंज झालेल्या किंवा एक्सचेंज झालेल्या तुम्हाला दिसून येतात सो फ्रेंड्स दिस इज ऑल अबाउट द चॅप्टर लाईट शॅडो अँड रिफ्लेक्शन आता ह्या पार्टमध्ये आपण काय काय बघितलं शॅडो म्हणजे काय ते बघितलं त्याच्यानंतर एक्लिप्सेस म्हणजे काय बघितलं त्याच्यामध्ये दोन इक्लिप्सेसचा आपण स्टडी केला एक सोलर इक्लिप्स बघितलं दुसरं लुनार इक्लिप्स बघितलं त्याच्यानंतर पिनहोल कॅमेरा आणि त्याचं कन्स्ट्रक्शन आणि त्याचं वर्किंग कसं हो होतं ते आपण बघितलं इमेज कशी फॉर्म होते ती इमेज डिस्टन्स कमी जास्त केलं तर इमेज कशी चेंज होते ते आपण बघितलं त्याच्यानंतर रिफ्लेक्शन ऑफ ऑफ लाईट आपण बघितलं मिररवरनं किंवा एखाद्या ओपेक ऑब्जेक्टवरनं लाईट रिफ्लेक्ट कसा होतो स्मूथ पॉलिश्ड सरफेस असेल तर त्याच्यावर लाईट कसा रिफ्लेक्ट होतो हे आपण बघितलं आणि ह्या रिफ्लेक्शन मुळे मिरर मध्ये इमेज कशी फॉर्म होते ते आपण बघितलं आणि त्या इमेजचे आपण करॅक्टरिस्टिक्स बघितले ज्याच्यामध्ये लॅटरल इनव्हर्जन हा मेन करॅक्टरिस्टिक्स आपण पाहिलेला आहे सो so फ्रेंड्स ह्या चैप्टरचा हा व्हिडिओ तुम्ही बघताय तसे त्याचे वर्कशीट ह्याचे क्विझ हे आपल्या ॲप वेब पोर्टल वरती लोड केलेला आहे ते दोन्हीही सॉल्व्ह करा हा व्हिडिओ आणि पार्ट वनचा व्हिडिओ पुन्हा एकदा रिपीट करा ह्या डायग्रॅम्स एकदा सगळ्या एकदा बघून घ्या तुम्हाला डायग्रॅम कुठल्या कुठल्या येऊ शकतात एक्लिप्सची डायग्रॅम ड्रॉ करायला येऊ शकते पिनहोल कॅमेऱ्याची डायग्रॅम ड्रॉ करायला येऊ शकते पेपरमध्ये त्यामुळे त्या, त्या डायग्रॅम्स व्यवस्थित स्टडी करा त्याची घरी प्रॅक्टिससुद्धा करा समजा ह्याच्यावरती जर काही क्वेश्चन आला तर त्याच्यामध्ये डायग्रॅम ड्रॉ करायचीच कारण का डायग्रॅममुळं त्या आन्सरला वेटेज मिळतं त्यामुळं हे खूप गरजेचं आहे की ह्या डायग्रॅम्स तुम्ही लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये नोट्स असेल किंवा एक्सप्लेनेशन असेल कुठलाही क्वेश्चन जर आला ह्याच्यावरती तर ती डायग्रॅम तिथं ड्रॉ करायला विसरू नका सो हिअर इज द चॅप्टर लाईट शॅडो अँड रिफ्लेक्शन थँक्यू